बालाजी महाराज की। धन्यवाद। निर्विघ्नम कुरु देवा सर्व कार्य सुसर्वदा। बुढ़ते हे जगे मैं देखे डोला तुका मने कलवलाई तसे। कन्या बुढ़त्या जगाचा जगद्गुरु तुकाराम महाराजांना कळवळाला। मन आपला माता सुधारण्यासाठी त्यांनी मराठी मध्ये पाचवेत गाथा लिहिला। पण आज महाराष्ट्राचा माता जाग्यावरती शिल्लक नाही। आज सर्व धांगड दिंगा नाच गाणे यामध्ये हा महाराष्ट्र दंग झालेला आहे। पण ज्यांनी या देशाला स्वराज्य स्वातंत्र्य मिळवून दिलं ते आज आपण लोप पावत चाललेलं आहे। ते छोटीशी कला मी आपल्या समोर सादर करतोय। जरा शांत रहा। ज्यांच्यामुळे आपली ग्रामदेवता कुलदेवता काशीचा विश्वनाथ पंढरीचा भंडरंग शिल्लक राहिला। ज्यांच्यामुळे राहिला असं महाराष्ट्राचं दैवत हिंदवी स्वराज्याचे सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावरती श्री क्षेत्र पंढरपूर मध्ये कैलासवासी राष्ट्र शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांनी पोहण्याच्या माध्यमातून 300 अधिक मुलं निर्माण केली। त्यामध्ये अवघी 5 मुलं घडली, काय विदर्भ खात्यात मध्ये काय मराठवाड्यामध्ये। आणि या पश्चिम महाराष्ट्राच्या बट्ट्यात आपल्या या पुणे जिल्ह्यामध्ये मुळशी तालुक्यात मुळामुठाने ज्या खुशीत असणार इतिहासामध्ये उरदुर्गा म्हणण्यात जात, आज उरवड आंबेगा असं म्हणलं जातं। इथं आम्ही शिवशाहीर शिवाजी बुवा कागरे आपल्या समोर एक छोटा पुरवठा सादर करणार आहे। स्वराज्य स्वातंत्र्य आणि लोकशाहीचं रक्षण असं जरा कॅशरचं काम चाललेलं आहे। तर आपण हॉटेलमध्ये मित्रांना चहा पाण्याला नाच करण्यात आपण खर्च करतो असं सरळ हाताने मदत करा। सुखात असेल त्यांना सत्याचा मार्ग दाखव। अरे सुखात असेल त्यांना सत्याचा मार्ग दाखव। आणि या शिवशंभूच्या भूमीशी गद्दारी करत त्याला मर्द मराठ्याची दात दाखव। अरे चटणीचा खाना खातात त्याला मर्द मराठ्याची दात म्हणतात। आणि माझ्या शिवशंभूंचा इतिहास या महाराष्ट्राच्या मातीच्या आवडत आहे त्याला हिजड्याची दात म्हणतात। त्याला हिजड्याची दात म्हणतात। शिवरायांची क्रांती आपण विसरलो। या देशामध्ये मृदाडपणा आला आणि या देशामध्ये इंग्रज 150 वर्ष आपल्या छातडावर नाचू लागले। आणि या इंग्रजांना प्रतिकार करण्यासाठी त्या इंग्रजांचं प्रति सरकार आमच्या महाराष्ट्रात निर्माण झालं। त्या प्रति सरकारचा पोहणं मी आपल्या समोर सादर करणार आहे। ही कथा नव्हे छंदाची, ही कथा नव्हे छंदाची, गाव गुंडाची चोर भामट्याची लुच्चा बुडाऱ्याची सत्य कथा गातो क्रांतीवीराची नाना पाटलाची। अनेता कुठे जन्माला, अनेता कुठे जन्माला, सांगतो तुम्हाला सांग जिल्हा वाळवा तालुक्याला एढ मच्छिंद्र कृष्ण तीर राहला, कृष्ण तीर राहला। पाचील घोळी पुत्र जन्माला, पाचील घोळी पुत्र जन्माला, कुस्तीचा ढाला वीर आला, कालमी तो ठोकी दंडाला, वीदाने देह मनविला, देह मनविला। भट्टांनी आपला ध्येयबंदड बनवला। पण या मायभूमीवरती 150 वर्षा न्यायी सरकारची सत्ता त्यामधला देशामध्ये या लोकशाही पद्धतीनं या भारत देशामध्ये सर्वोत्सव साजरा करता येत होते। कारण या देशावरती इंग्रजी हुकूमशाही सरकार होतं। आणि त्यासाठी लोकमान्य टिळकांचा गणेश उत्सवाचा इतिहास झाला। आणि त्याचवेळी या वीराचं शिक्षण पूर्ण झालं। आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर या पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्याला कुणातरी गुलामी करावी लागते। म्हणून त्याने त्या न्याय इंग्रजी सरकारची नोकरी बंद करली। महिना 30 रुपये सरकारी बोटमींची नोकरी, सरकार 2 रुपये पगार वाढ करतो म्हणलं। पण सरकारच्या नोकरीला लात मारायचं ठरवलं। पत्नी साती असावी पण पत्नी साडेसाती नसून आहे। तर मित्र हो, फोडा फार मोठा आहे, मेल्यानंतर आपण तिडू झोपतो। पण जिवंत असताना वीर एकदा तिडू झोपला आणि मुंबई मार्गे समुद्र मार्गे इकडे जाण्यास भाग पाडलं। मित्र हो, जरा स्वराज्य स्वातंत्र्य आणि लोकशाहीचं रक्षण कॅशरचं काम चालू आहे। आपण हॉटेलमध्ये मित्रांच्या पाण्याला खर्च करतो असं सर हाताने मदत करा। मित्र हो, करोनामुळे आपला उत्सव बंद होते पण आता हे उत्सव पुन्हा सुरू झालेले आहे। तर व्यस्ता मिळून कोणाला गालबोट लागणं असं काम करू नका। इथं सांगतो जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की। धन्यवाद। या ठिकाणी शिवशाही
यस गाँव की वती 1000 रुपये मानधन ये ठिकाणी देण्यात आहे। तसेच निलेश भाऊ शिंदे।